नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र वेदर फोरकास्ट पुढील 5 दिवस पावसाचे या भागात विजेच्या कडकडासह मेघगर्जना। तर मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातला हवामान अंदाज बघणार आहोत। तत्पूर्वी एक छोटी विनंती, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। तर मित्रांनो, चला आज आपण किती राज्यात पाऊस पडणार आहे या 4-5 दिवस सात आणि किती जिल्ह्यात तालुक्यात पाऊस पडणार आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। महत्त्वाचे बघा मित्रांनो, महाराष्ट्र रेन अपडेट्स तुम्हाला सांगत आहे। राज्यातील काही जिल्ह्यात पुढील 5 दिवस विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर चला तर मित्रांनो, कोणते जिल्हे आहे आपण आज बघणार आहोत। महाराष्ट्र रेन अपडेट। महाराष्ट्र ऑक्टोबर हिटला सुरुवात झाली असली तरी काही भागात अद्यापही पाऊस अधूनमधून बरसत असल्याचे दिसत आहे। त्यातच आता विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील 5 दिवस विजेच्या कडकडासह मेघगर्जना होण्याचा अंदाज हवामान खात्याच्या नागपूर विभागाने वर्तवला आहे। तर वॉर्निंग फॉर विदर्भ फॉर नेक्स्ट 5 डेज। तर बघा मित्रांनो, विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यात 1 ते 2 ठिकाणी विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। तर विदर्भातील इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर पुढील 5 दिवस जिल्ह्यानुसार हवामानाचा अंदाज आणि इशारा 7 ऑक्टोबर तुम्हाला मी सांगत आहे। तर सर्वात अगोदर बघा नागपूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। वर्धा, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता, 1 ते 2 ठिकाणी विजेच्या कडकडासह मेघगर्जना। व भंडारा, हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व 1 ते 2 ठिकाणी विजेच्या कडकडासह मेघगर्जना। गोंदिया, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता व 1 ते 2 ठिकाणी विजेच्या कडकडासह मेघगर्जना। चंद्रपूर, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता, 1 ते 2 ठिकाणी विजेच्या कडकडासह मेघगर्जना। गडचिरोली, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता, 1 ते 2 ठिकाणी विजेच्या कडकडासह मेघगर्जना। अमरावती, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता। अकोला, हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। यवतमाळ, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, 1 ते 2 ठिकाणी विजेच्या कडकडासह मेघगर्जना। व बुलढाणा, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। व वाशिम, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, 1 ते 2 ठिकाणी विजेच्या कडकडासह मेघगर्जना। तर 8 ऑक्टोबर नागपूर, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। वर्धा, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, 1 जण विजेच्या कडकडासह मेघगर्जना। भंडारा, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। चंद्रपूर, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता व 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडासह मेघगर्जना। अमरावती, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। अकोला, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। यवतमाळ, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, 1 ते 2 ठिकाणी विजेच्या कडकडासह मेघगर्जना। तर बघा आता 9 ऑक्टोबर नागपूर, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। वर्धा, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। 9 तारखेला हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। भंडारा, 9 तारखेला गोंदिया, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। आता बघा 10 ऑक्टोबर नागपूर, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, 1 ते 2 ठिकाणी विजेच्या कडकडासह मेघगर्जना। वर्धा, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, 1 ते 2 ठिकाणी विजेच्या कडकडासह मेघगर्जना। भंडारा, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता व 1 ते 2 ठिकाणी शक्यता। गोंदिया, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता। चंद्रपूर, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, 1 ते 2 ठिकाणी विजेच्या कडकडासह मेघगर्जना। यवतमाळ, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता, 1 ते 2 ठिकाणी विजेच्या कडकडासह।